भंडारा जिल्ह्यातील काही वाळूघाट लिलावात गेले आहेत, मात्र जिल्ह्यातील जे वाळूघाट लिलावात गेले नाहीत अशाही वाळूघाटातून सर्रास वाळूचा दिवस रात्र उपसा केला जात आहे. सध्या भंडारा जिल्ह्यात एकाच विषय चर्चेचा आहे, तो म्हणजे जिल्ह्यातील वाळू. भंडारा जिल्ह्यातील वाळूला नागपूर तसेच विदर्भात मोठी मागणी आहे, त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील काही वाळूघाट लिलावात नसताना सुद्धा येथील वाळूचा सर्रास उपसा केला जात आहे. जिल्ह्यातील वाळू माफिया हे गब्बर झाले असून त्यांना कुणाचीही भीती वाटत नसल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील मोहाडी तुमसर येथील काही वाळू माफिया अधिकारी व राजकीय लोकांना सोबत घेत वाळूचा खुलेआम उपसा करत आहेत. याची माहितीही महसूल प्रशासनाला असून सुद्धा महसूल प्रशासन डोळे झाक करीत असल्याचे दिसत आहे. तर तुमसर तालुक्यातील चार गाव हे वाळू घाट लिलावात गेला आहे, पण ब्राह्मणी सुकडी तामसवाडे या घाटातून वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. महसुली अधिकारी हे मात्र तक्रार येण्याची वाट पाहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पण जे वाळू घाट लिलावात नसताना सुद्धा वाळूची लूट केली जात असून अधिकारी मुंगिळून गप्प असल्याचे दिसत आहे. आता नव्याने रुजू होणारे जिल्हाधिकारी व पालकमंत्री हे वाळूसारखा गंभीर विषय कसा मार्गी लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.